मोखी लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे। जेनेलियाला महाराष्ट्रात जेनेलिया वहिनी म्हणून ओळखलं जातं। जेनेलिया ही सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते। जेनेलियाचा खूप मोठा चाहता वर्गही आहे। आता मात्र जेनेलियाच्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं। नुकतंच जेनेलियाने मराठमोळ्या अंदाजात काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले। या फोटोंमध्ये तिने साडी नेसली असून केसात गजरा, कानात झुमके आणि नाकात नथही घातलेली दिसून येते। तिच्या मराठमोळ्या अंदाजावर चाहते मात्र फिदा झाले। हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये स्त्रीचा सर्वोत्तम दागिना म्हणजे तिचं लाजणं आणि नथ असं तिने लिहिलं। तिचे हे मराठमोळ्या अंदाजातील फोटो पाहून चाहते देखील फिदा झाले। एका चाहतीने कमेंट करत अगं वहिनी अप्रतिम एकदम रितेश दादा तर एकदम फिदा आज अशी कमेंट केली। तर तुमची स्माईल किती क्यूट आहे ती मला हॅपीनेस देते। लव दिस स्माईल, तुम्ही खूपच सुंदर दिसतात। आमच्या जेनेलिया वहिनी द गोल्डन गर्ल, किती सुंदर ना, लय भारी वहिनी, एक नंबर, अशा अनेक कमेंट तिच्या या फोटोवर येताना दिसून येतात। तसंच तिचा बॉलिवूड मधील मित्र पुलकित सम्राटने देखील कमेंट करत स्टनिंग असं म्हटलंय। जेनेलिया ही सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते। सोशल मीडियावर ती अनेक मजेशीर रील्स तिच्या पतीसोबत, मुलांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करत असते। तिचे हे रील्स सोशल मीडियावर बरेच व्हायरल देखील होत असतात। जेनेलियाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग देखील आहे। अरे क्या बोलती तू ये क्या है? अच्छा सुन, सुना क्या? सुनो, अरे तुम्हें आमिर खान ने कहा ना कि 28 को कहानी सुनाने वाले हैं। रियली? आमिर तू कहानी सुनाओ। आती क्या खंडाला यार, पहले तू जाके थंडाला। तर मग जेनेलियाचा हा मराठमोळा अंदाज तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल। तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा। व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।